वाळूच्या धंद्यातील पैशांच्या देवाणघेवाणीवरून व वाळू तस्करीतील वर्चस्वाच्या वादातून भरदिवसा करण्यात आलेल्या गोळीबारात सराय गुन्हेगार ठार झाला असून शिरूर तालुक्यातील टाके हाजे येथे सोमवारी दुपारी गोळीबाराची थरारक घटना घडली. या प्रकारामुळे शिरूर तालुक्यासह पारने तालुक्यातील घोडनदी काठच्या गावात खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पारने तालुका आणि शिरूर तालुक्याच्या हद्दीत वाळू तस्करांचा सुळसुळाट झाला असून घोड नदी हद्दीत वाळू तस्करांकडून वर्चस्व वादाच्या लढाईत गुन्हे घडत आहेत. सदरच्या गोळीबाराच्या घटनेत एक तरुणही गंभीर जखमी झाला आहे. स्वप्नील छगन रणसिंग वय वर्ष 25 राहणार टाकळे हाजी तालुका शिरूर असे गोळीबारात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अनेक गुन्ह्यात सहभागी असल्याने स्वप्नील रणसिंगला तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी तडीपारीची मुदत संपल्याने तो पुन्हा टाकळे हाजी गावात आला होता. दुपारी 12 सुमारास टाकळेतील हॉटेल मळगंगा नजीक तो मित्रांसमवेत गप्पा मारत असताना काळ्या रंगाच्या पल्सर मोटार सायकल वरून आलेल्या दोघांनी त्याच्याशी वाद घालत थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी स्वप्नील रणसिंग सैरावेरा पळू लागल्यावर हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून गोळ्या घातल्या. या थरारक घटनेत त्याला 8 गोळ्या लागल्या. या अंधाधुंद गोळीबारात स्वप्नील सुभाष गावडे वय वर्ष 24 राहणार टाकळे हाजी तालुका शिरूर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पोटाला गोळी चाटून गेली असल्याचे समजते. वाळू धंद्यातील पैशांच्या देवाणघेवाणीवरून व जुन्या आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपींचा माग काढण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले असून काही संशयितांचे ठावठिकाणी शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.